शिराळकरांच्या सेवेत एका नव्या शोधपरीचा समावेश करत शिराळा नगर पंचायतने शाश्वत उपक्रम सुरू केलाय. मागील वर्षीपासून संपूर्ण जगाला प्रभावित करणाऱ्या COVID-19 या विषाणूच्या दहशतीतून जग, भारत देश तसेच शिराळा शहर व पंचक्रोशीतील जनताही सुटली नाही. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या, मधल्या काळात वाढलेला रुग्णांचा मृत्यू दर, यातूनच प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण तसेच उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराची जबाबदारी नगर पंचायत घेत असताना वेळेत अंत्यसंस्कार करण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन शहरात कचरा संकलनासाठी फिरणाऱ्या स्वच्छता दूतांपैकी एक सेवानिवृत्त दूत, जवळजवळ निर्लेखनाच्या अर्थात भंगाराच्या प्रतीक्षेतच असणारी एक जुनी घंटागाडी, पण त्याच जुन्या घंटागाडीला 3R म्हणजेच रिड्यूस, रिसायकल अँड रियूज या पर्यावरणपूरक संकल्पनेचा वापर करत शिराळा नगर पंचायतचे मुख्याधिकारी श्री योगेश पाटील यांनी पुन्हा एक शाश्वत अभिनव संकल्पना राबवत पुन्हा नव्या रूपात जनतेच्या सेवेत नगर पंचायतीच्या या श्वेतपरीचे दिनांक 6 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता लोकार्पण केले. नागरिकांची अडचण आणि गरज ओळखून नगर पंचायतकडून जुन्या घंटागाडीपासून शववाहिका बनवून अत्यल्प भाडे आकारून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय थांबण्यास ही शववाहिका उपयोगी ठरणार असल्याचे मत नगराध्यक्षा सुनीता निकम यांनी व्यक्त केले. यावेळी उपनगराध्यक्षा विजय दळवी, माजी नगराध्यक्षा सुनंदा सोनटके, बांधकाम सभापती प्रतिभा पवार, पाणी पुरवठा सभापती मोहन जिरंगे, नगरसेवक संजय हिरवडेकर, उत्तम डांगे, सीमा कदम, वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध काकडे, अविनाश जाधव, शरद पाटील, सुविधा पाटील, सुभाष इंगवले, मुनीर लंगरदार, प्रकाश शिंदे, संजय इंगवले, प्रीती पाटील, काजल शिंदे, आबाजी दिवान, सदानंद टिळे आदी मान्यवर उपस्थित होते.